नमस्कार फ्रेंड्स, मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी अळूवडीची रेसिपी। तर सगळ्यात आधी मी अळूवडीचे जे हे जाड शीर आहेत ते पहिला कापले आहेत सगळ्यांचे, आणि ही अळूवडीची पानं मी धुवून घेतली आहेत। त्यानंतर आपल्याला जे हे जाड भाग असतं शिरेचं ते आपण लाटणाच्या सहाय्याने लाटून घेणार आहे आणि त्याला पातळ करणार आहे। आपली सगळी पानं लाटून झालेली आहेत आणि आता आपण करूया त्याला जे आपण सारण लावणार आहे त्याची तयारी। माझ्याकडे 12 पानं आहेत अळूवडीचे, त्यासाठी मी ही जी वाटी आहे आपल्या घरात असते तसे मी 3 वाटी बेसन घेणार आहे। दोन चमचे आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा धणा जीरा पूड, थोडंसं हिंग, एक छोटा चमचा ओवा, तीन ते चार चमचे तीळ, चवीपुरतं मीठ, चार छोटे चमचे मी कोकमचा आगळ घेतले ते पण मी यात ॲड करणार आहे। आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी मी आता टाकते 2 चमचे तांदळाचं पीठ। थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण घट्टच ठेवायचं आहे। आपल्याला मिश्रण हे चांगला मिक्स करायचं आहे, त्यात गुठळ्या नाही राहिला पाहिजे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कसं हे मिश्रण मिक्स करते आहे। मिश्रण आपलं रेडी आहे, तर आता करूया पानांची तयारी। मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण पानांना कसं हे मिश्रण लावायचं आहे। सगळ्यात आधी मी असं मोठं पान घेतलं आहे, त्याला आपण मिश्रण ते लावून घेऊया व्यवस्थित। लावायचे आणि जस्ट खालच्या बाजूला असं खाली ओढायचे। हलक्या हाताने लावायचे जेणेकरून आपला पान फाटणार नाही। पहिल्या पानाला संपूर्ण लावून झाल्यावरती आपण त्यापेक्षा जरासं छोटं पान घेणार आहे आणि त्यावर ठेवणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित हे मिश्रण लावून घेणार आहे। ते पान आपण ठेवणार आहे उलटं। एक पानची टोक आपण खाली ठेवली आहे, दुसऱ्या पानाची टोक आपण इथे वरच्या बाजूला ठेवली आहे। चारी पानांना मी बेसनचं मिश्रण लावून घेतलंय। आता आपण त्याला असे जे मोठा पान आहे त्याचं टोक असं जस्ट फोल्ड करणार आहोत आणि नंतर दुसऱ्या बाजूनी पण असं फोल्ड करणार आहोत।
नंतर साइड मधून असं थोडंसं आपण अजून बेसन लावू त्याला, म्हणजे ते प्रॉपर चिटकून राहील, आपली अलूवडी उघडणार नाही. आणि हलक्या हाताने असं घट्ट रोल करत जाऊ. वरून थोडस असं बेसन लावू. ही आपली एक वडी तयार आहे. असेच आपण बाकीचे पण वडी तयार करून घेऊ. जर पानं मोठी असतील तर तुम्ही असंही त्याला आधी फोल्ड करू शकता थोडंसं पीठ लावून. आणि त्याला व्यवस्थित पीठ लावून घ्या. जी बाजू आपण पहिल्यांदा लास्टला केली ती मी आधी केली आहे. एक पान घेतलं, त्याचे वरचे जे दोन्ही कॉर्नर्स आहेत त्याला मी थोडंसं पीठ लावून फोल्ड केलं, आणि आता खालच्या कॉर्नरला सुद्धा तसंच मी फोल्ड करते पीठ लावून. थोडंसं टोकाला फोल्ड केलं. आता दुसरं पान घेतलं, ते त्यावरती असं उलटं ठेवलं, त्याचे दोन्ही कॉर्नर्स ह्या साईडला, आणि त्याला पण व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं. एकदम व्यवस्थित पीठ लावायचे, कमी कमी नाही लावायचे. हे जे पण दोन्ही कॉर्नर्स इथून आणि एक कॉर्नर इथून असं फोल्ड करणार आहोत, असेच तुम्ही बाकीचे पण पानं फोल्ड करून त्याची वडी करू शकता. पानांना पीठ लावून झाले आहे, त्यानंतर मी साईडनी असे हे दोन फोल्ड करणार आहे, त्याला व्यवस्थित पीठ लावून घेणार आहे. तुम्ही ह्या चिंचेचं पाणी सुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे कोकमचं आगळ नाही आहे तर, किंवा तुम्ही लिंबू रस टाकू शकता, किंवा कोकम भिजवून त्याला कोकमला भिजवून वाटलं तरी चालेल, आणि डायरेक्ट वाटलं मिक्सरमध्ये तरी चालेल, पण त्यात पाणी नका घालू जर तुम्ही मिक्सरमध्ये वाटत असाल तर. हे बघा, ही आपली अजून एक वडी तयार. तर आता आपण काय करूया, पाणी आहे ना आपण बॉईल करत ठेवूया, उकळत ठेवूया एका भांड्यात. थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ही चाळण ठेवायची आहे, आणि चाळणला आपण थोडंसं तेल लावून ठेवूया, आणि आपलं हे पातेलं आपण तापत ठेवूया. चाळणला मी खाली तेल लावलेलं आहे. आता आपण गॅस ऑन करून पाणी चांगलं उकळून घेऊ 10 ते 15 मिनटं, आणि मग त्यात आपली वडीनंतर हळूहळू एक एक ठेवून देऊ त्या भांड्यात. आपलं पाणी आता चांगलं उकळलेलं आहे, तर आपण हळूहळू करून एक एक वडी ह्यात ठेवूया. एक एक करून मी तिन्ही वड्या ह्यात ठेवल्या आहे, आणि थोडंसं पीठ होतं त्याला वरून लावलेलं आहे. 30 ते 35 मिनटं वाफेवरती शिजवून घेऊ. सुरी मी अशी ह्यात टाकून बघणार आहे. बघू शकता
थोडंसं हे चिटकलं आहे सुरीला, तर आपण 5 ते 10 मिनटं अजून त्याला शिजू देऊ आणि मग नंतर पुन्हा एकदा चेक करू. 10 मिनटं झालेले आहे तर परत एकदा चेक करूया आपण आपली वडी शिजली की नाही. बघू शकता आपली वडी शिजलेली आहे. तर आता वडीला थोडं थंड होऊ देऊ, मग आपण त्याचे काप करूया बारीक. आपली वडी रेडी आहे, आता आपण ह्याचे बारीक कापं करून घेऊ. वडीचे मी असे बारीक बारीक कापं करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकता, जाड बारीक. हे बघा वडी आपली सुटली नाही आहे, व्यवस्थित झालेली आहे. असेच मी पूर्ण वडीला कापून घेणार आहे. वडी माझी कापून झालेली आहे. आता आपण ह्याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकतो. मी आता ह्याला डीप फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवते. मी आता कढई तापत ठेवली आहे, तर आपण आता तेल चांगलं तापू देऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता हळूहळू करून मी एक एक वडी तेलामध्ये सोडते. मी गॅस वडी सोडते म्हणून मीडियम ठेवलेलं आहे. वडी माझी तेलामध्ये सोडून झालेली आहे आणि गॅस मी आता मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि त्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूंनी. साईडनी थोडीशी लालसर झाली की आपण त्याला पलटी करणार आहे. आता एका साईडनी लाल झालेली आहे थोडीशी, तर आपण आता बाकीच्या पण वड्या अशा उलट्या करून घेऊ जेणेकरून ती दुसऱ्या साईडला पण चांगली फ्राय होईल. आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा असा रंग आला की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. शकतो आपण दुसऱ्या साईडनीसुद्धा ही वडी लाल झालेली आहे. आता आपण या सगळ्या वड्या काढूया आणि बाकीच्या उरलेल्या वड्या त्या फ्राय करून घेऊ. आलू वडी हे तयार आहेत गरम गरम छान असे कुरकुरीत. तर तुम्ही याला तुमच्या चहाबरोबर किंवा जेवताना एन्जॉय करू शकता.